तीन बार कूल आली होटल की दोन दिवस तिचा बियाणी काढून ह्यांनी आधीच ठेवले आहेत, म्हणजे हे प्रिपरेशन आहे याचं. याच्या सोबतच इतर बियाणी ही जी घेतलेली आहेत. आणि हे प्लांटेशन केल्याने ह्या भाजींचा बराच जास्त नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. हे मडगावकर साहेब आहेत, यांनी आपल्या इथे ऑर्गॅनिक पद्धतीने सगळी शेती ते पिकवतात इथे. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणजे ब्रोकोली असेल किंवा बाकी अलकुल वगैरे हे सगळे इथे ते पिकवतात. आणि आपले सगळे देवगडचे शेतकरी आहेत. नमस्कार. त्या त्यांच्या मिसेस आणि त्यांना आपल्या गोवा गव्हर्नमेंटचे अवॉर्ड सुद्धा मिळाले आहे. दोन अवॉर्ड मिळाले आहे, स्टार फार्मर एक आणि दुसरा नॅचरल फार्मिंग. अभिनंदन सर तुमचं. एक फोटो काढा आधी, मग ते आपल्याला सगळी माहिती लाईन वर सांगतील. चला सरांकडून माहिती घेऊया या गोष्टीची. ड्रॅगन फुले ना. आणि ही कशासाठी असतात? ही खातात ना, फळ खातात. डेंग्यू भाजी नाही, हे फळ खाण्यासाठी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. प्लेटलेट्स, व्हाईट प्लेटलेट्स ज्याला आपण प्लाझ्मा बोलतो, ते जनरेट करतं बॉडीमध्ये. ज्यांच्या पेशी कमी झाल्या त्यांच्यासाठी हे खायला सांगतात. डेंग्यू मध्ये खास करून डेंग्यू आजारात पेशी कमी होतात, त्याच्यावरती हे फळ खूप चांगलं औषध मानलं जात. लाल फळ बघितलं असेल ना, ड्रॅगन फ्रूट, हा मग हे त्याचं झाड आहे. याच्या बोलत याच्या बियाणे काही रोप असत, रोप असत. हे आता काढून हे लावलं तर तिकडे निवडुंग कसं आहे, हे निवडुंगाची प्रजाती आहे. फक्त एवढंच आहे की फळ देत एक एकदा लावले ना त्याला हे होत बघ हे असं मग त्याला गुड लावतो की नाही. हे त्याला पाळ पाळ येतात असणार बघा. काय दोन वर्षाने फळ येतो काटे कारण मी लावलं आहे ना, मी लावलं आहे आता जवळ वर्ष झालं. पण बिया दिली होती ती येलो 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 ब्रोकली आता लावली आहे ती. आता ऊन पडलं ना त्याला मग चुशी बसले चुके. अच्छा ओके, चला चला पुढे चला. सलडला हे यूज करतात, खाऊन बघा ना एक पान काढून. आता ते जास्त हे थोडं कडू झालेलं आहे. हो लॅट्यूस सलाडला यूज करतात. एक्झॅक्टली बरं चांगलं आहे. हे झालं आता हे काढून झालं तर ह्याच्यात मी बी काढणार येतो. आणि परत येणार. परत खत बनवण्यासाठी त्यांनी एक तर शेण आहे गोवर, सोबत मच्छीचा वेस्टेज आहे टाकलेला आणि कुंडो टाकलेला आहे. याच्यात ते 15 ते 20 दिवस कमीत कमी साठ करून त्याचं मिक्स करून साठव करून ठेवायचं तर खत तयार होतं. आणि ते खत या पिकांना घालतात. ते विहीर तर हाच त्यांची. सर भेंडी आहे बघा, 10 ते 12 इंच लांब झाली आहे भेंडी. आताच पीक लागले. गोंड आहे, लाल माठ आहे, हिरवा माठ आहे. त्याच्यासोबत ही गवार आहे. बाऊची बोलतो ते
काळी माती ना ही झाडं काळी माती काळी लालसर काळी लालसर घाटावर चांगली होती ही बसता माती तुमची आणि ही आपली भुसभुशीत राहतं म्हणजे आपल्याला जोर येतो वाटीला बरोबर ही बियाणा बरोबर आमका विकत जाणू लागला त्या मातीमध्ये कोकोपीट मिक्स केलंय का कुठले इकडे गेलाय बी टाकले हे बी टाकलं आता हे मुळे टाकले मुळे याला काय आम्ही आता हे लावतो आपलो माको माकासारखं दिसत आपण माको माको नाही ही काय झाडा होतात काढलेले होतात बरोबर येतात येतात आतमध्ये रूट्स आहेत ना त्याचे त्याच्यामुळे फुटतात याला मी काय करतो त्यात लावण्यापूर्वी सगळी माती खणून घेतो आणि त्याला सीड्स खड्डे मारतात खड्डे मारले ना मग आम्ही हे पहिले हे सीडलिंग करून ठेवतो सीड नाही ना सीडलिंग करून नाही सीडलिंग करून आणि मग ते हे आमचं जे खत आहे ना ते खत आतमध्ये एवढं घालायचं खत आणि सीडलिंग नाही पहिल्यांदा पुरून घ्यायचं पुरून घेतल्यावर मग त्याच्यावरती लावायचं अशी लावण्याची याची पद्धत आहे आणि त्याला बाजूला अशी ऊंच करायला पाहिजे आणि मग असं पाणी आम्ही सोडतो त्याला पाटाचं पाणी सोडतो तसं इकडे आणखी दुसरं काहीतरी एक दिलं त्याने बी पण त्याला अजून काय झालं नाही पण ते वेगळं आहे की वेगळा आहे वेगळा हा पण हा यातलाच आहे फ्लॉवर सारखाच आहे फ्लॉवर सारखंच आहे हे ब्रोकोली सारखाच आहे एक्झॅक्ट पण याला पिंक आहे हे कलर आहे ना हा पिंक पर्पल आहे त्याचा कलर हा ही तर फ्लावर आहे फ्लावरची याच्यावरून समजते हा फ्लावर लावलाय कोल्हापूरला गेला ना कुठे गेलात ना दुकानात मिळते तिकडे ते मिळणार त्यांचं तिकडे फेमसच आहे आता हे आता टोमॅटो ना आणि ते जर्मन म्हणून बी लागेल पाठवलं होतं त्याचं बी आहे पण हे आपल्या गावठी टोमॅटोसारखं आहे हा गावठी टोमॅटोसारखे आहे पण मोठे होतात कोल्हापूर टोमॅटोची लागवड बरीच आहे ही गावठी बेडकी आहे मिरची आणि सोबत धनगरी मिरची एकत्र टाकलेली त्याच्यात खै ही बघा ना हा ते धनगरी मिरची आहे आणि ती जे बेडके आहेत ना हे बेडके मिरची आहेत ही बेडकी मिरची आपल्या गावठी गावठी बेडकी मिरची पण ती ह्यो बेडकी मिरची येतात ते नाही हे आपले गावठी गावठी आहेत पहिले लावायचे लोक ते याच्यात मध्ये मध्ये राईचं हे टाकले नाही बहुतेक बियाणा त्यांनी राई हैसर पण दिसला राई तात हैसर पण राई दिसला हे बघा राईच्या शेंगा दिसल्या त्याच्या राईच्या शेंगा ती मध्ये कोथिंबीर वाटत ना नाही राईवरच असत ती कोथिंबीर नाही शेपू असा ते ते काय मध्ये थाय ती 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 पिवळी फुल जी बारकी आहे ती शेपू आहे ती राई बघा आणि हे पर्पल वांग्याचं बघितलात नाही तुम्ही कोणी वांगी लागली आहेत वांगी लागले आहेत हे कलिंगड आहेत कलिंगड बरेच आहेत पण मग त्याचा पण प्रकार आहे आता ते बरेच खराब झाले आहेत बघा हात लावला आम्ही कशाला ना हात लावणार चला ठीक आहे आता ऐकून चल फक्त आम्ही मादीकडे असावी लागते ना मादी राणीमाशी नाही तर ते काय तुम्हाला शासनाकडे
आई सर हे जे फळ आहे ना हे कॅन्सरसाठी खूप चांगलं फळ आहे म्हणतात काका हे फळाचं नाव काय आहे झाडाचं कॅन्सर काटेरी फळ काटेरी फळ आहे कॅन्सर कॅन्सर फ्रूट म्हटलं तर कॅन्सर फ्रूट बोललं तरी चालत मग ह्याचं बियाणं कुठून आणलं होतं तुम्हाला आम्ही रोपट लावलं होतं रोपट एक लावलं मध्ये नर्सरीतून घेऊन लावलं का रोपट कुठून आणलं उगवलं होतं त्याने मला दिलं होतं किंवा एवढंच होतं मी आता 5-6 वर्षांनी अरे वाच आणि त्याला आता फळ आली 2 वर्ष झाली फळ लागलं चला चला थँक्यू धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल काकांचे आभार आणि काकांनी जी मेहनत केली आहे ना त्यासाठी बिग थम्सअप पुन्हा एकदा सांगते हॅट्स ऑफ कारण एवढी मेहनत करणं ह्या व्हायत तर मग काकांसाठी खरोखर वाखाणण्याजोग आहे तर मग याच्यासोबत आता आपण हैसर ना पुढे जाऊया लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो इंस्टाग्राम आयडी फॉलो करायचं असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय बनवा इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा तर मित्रांनो ही माहिती कितपत तुमका योग्य वाटतं ती कमेंटने पण सांगा जर आवडली तर नक्कीच शेअर करा.